राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या एकाच कुटुंबातील तिघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत हे कुटुंब मुंबईहून गुडाळगावी येत होतं पत्रकार संभाजी कांबळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी या कुटुंबातील सर्वांना राधानगरी कोविड केंद्रात दाखल केलं त्यामुळं गुडाळगावचा कोरोना संसर्गाचा धोका टळला संभाजी कांबळे यांच्या या तत्परतेचं गावात कौतुक होतंय अजूनही कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस उपलब्ध नाही त्यामुळं कोरोना विषाणूंचा फैलाव रोखणं हाच खरा उपाय आहे त्यामुळं संसर्ग टाळण्यासाठीच्या सर्व दक्षता घेतल्या तर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यात यश येणार आहे गुडाळमधील पत्रकार संभाजी कांबळे यांनी अशीच दक्षता घेत गावाला कोरोना संसर्गापासून वाचवलंय मुळचे गुडाळमधील एक कुटुंब पंधरा वर्षांपासून मुंबईत राहत होतं कोरोनाच्या फैलावामुळं हे कुटुंब गावी येत होतं या कुटुंबातील लोक मुदाळतिट्टा इथं आल्याचं समजल्यानंतर संभाजी कांबळे यांनी राधानगरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर शेट्टी यांनी या कुटुंबाला राधानगरी कोविड केंद्रात दाखल करायला सांगितलं कांबळे यांनी स्वखर्चानं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दक्षता घेत या कुटुंबाला कोविड केंद्रात दाखल केलं इथं घेतलेल्या स्वॅब चाचणीत मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत संभाजी कांबळे यांनी वेळीच तत्परता दाखवत या कुटुंबाला कोविड केंद्रात दाखल केलं नसतं तरी हे कुटुंब गावा गावात आल्यानं गावात कोरोनाचा धोका वाढला असता सध्या कोविड केंद्रात उपचार घेत असलेल्या तिघांचीही प्रकृती चांगली असल्याचं चा आहे संभाजी कांबळे यांच्या तत्परतेमुळं गाव कोरोना संसर्गापासून वाचवल्याबद्दल ग्रामस्थांमधून संभाजी कांबळेंचा कोरोना योद्धा म्हणून गौरव होतोय ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा वेळ झाली छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा एस न्यूज